माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पेत्र ह्याची जी सासू आहे, जी तापाने पीडित आहे, तिला आणि त्याच्यानंतर अनेक रोग्यांना बरं करतो. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला आरोग्यदान मिळते आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या या निसर्गामध्ये अनेक निसर्गाची हानी किंवा आपली हानी जी झालेली आहे, आरोग्याचे जे प्रश्न उभे आहेत, ह्या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नक्कीच सहाय्य करील. म्हणून आपण प्रार्थना करूया, त्याच्याकडे दयेची याचना करूया, आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं म्हणून प्रार्थना करूया. लाउदातो सी ह्या परिपत्रकामध्ये पोप फ्रान्सिस आपल्याला आठवण करून देत आहेत की जर आपण निसर्गाची हानी केली तर निसर्ग आपली हानी करणार आहे. आणि ते आपण आता ह्या काळामध्ये पाहत आहोत की जेव्हा जेव्हा निसर्गामध्ये आपल्यामुळे हानी झालेली आहे तेव्हा तेव्हा त्याची परतफेड आपल्यापर्यंतच पोचलेली आहे, त्याची झळ आपल्यालाच लागलेली आहे. आणि पोप फ्रान्सिस म्हणून आपल्याला वारंवार सांगत आहेत की निसर्गाचे जे प्रश्न आहेत, इकॉलॉजिकल क्राइसिस, हे फक्त इकॉलॉजिकल क्राइसिस नाही आहे तर ते सामाजिक क्राइसिस आहे. आणि म्हणून निसर्गाचे प्रश्न हे सामाजिक देखील आहेत कारण त्याची जळ आपल्याला पोहोचत असते. आणि म्हणून पोप फ्रान्सिसच्या प्रेरणेने आणि लाउदातो सी ह्या परिपत्रकाद्वारे अनेक राष्ट्रांमध्ये जी चळवळ सुरू झालेली आहे निसर्गाच्या संदर्भामध्ये, निसर्गाची हानी न करण्यामध्ये, उलट निसर्ग राखण्यामध्ये, त्याची निगा राखण्यामध्ये आपली जी चळवळ सुरू झालेली आहे, त्याच्यातून आपण देखील प्रेरणा घेऊया. आपल्या आजूबाजूला जे काही निसर्गाचे रिसोर्सेस आहेत, जी धनसंपत्ती निसर्गाची आहे, ती राखून ठेवण्यासाठी, ती टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी आपण देखील प्रयत्न करूया, जेणेकरून ह्या निसर्गामध्ये आरोग्य राहील आणि आपल्याला देखील स्वास्थ्य मिळेल, आरोग्य मिळेल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वर, ह्या निसर्गाबरोबर आमचा जो ऐक्य संबंध आहे तो टिकवून ठेवण्यासाठी, त्याची परिपूर्णतेपणे जाणीव होण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. निसर्ग आणि आम्ही एक आहोत आणि निसर्गाचे प्रश्न आमचे प्रश्न आहेत. आमचं आरोग्य हे निसर्गाचं आरोग्य आहे ह्याची जाणीव आम्हाला करून दे. हे प्रभू परमेश्वर, निसर्गाचं स्वास्थ्य राखून ठेवण्यासाठी, निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे महत्व जाणून घेण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. नैसर्गिक प्रश्न हे सामाजिक प्रश्न आहेत जे आम्हाला पोप फ्रान्सिस ह्यांनी आठवण करून दिलेली आहे, त्याची जागृती केलेली आहे. त्या प्रेरणेतून आम्ही निसर्गाचे प्रश्न आणि मानवांचे प्रश्न एकच आहेत हे जाणून हे प्रश्न सोडविण्यासाठी तुझ्या कृपेने, तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला तू सहाय्य कर. हे प्रभू परमेश्वर, ह्या निसर्गाची निगा राखत असताना मानवांचे जे प्रश्न आहेत, विशेष करून जे गरीब, गरजवंत, जे आजारी आहेत, दुर्मिळ आहेत, कमकुवत आहेत, अशा आमच्या लोकांची निगा राखण्यासाठी, त्यांचा सांभाळ करण्यासाठी आणि त्यांना आरोग्यदान देण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमच्या गावामध्ये, आमच्या पॅरिशमध्ये, आमच्या समाजामध्ये जे जे लोक आजारी आहेत, वेगवेगळ्या रोगांनी पीडित आहेत, त्या सगळ्यांना तुझं आरोग्यदायी स्पर्श दे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पवित्र आत्म्याचं आरोग्यदान त्या सगळ्यांना दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.